बिलामत। मध्यरात्रीचा झोंबारा, थंडगार वारा वाहत होता। आज काही केल्या गोदूच्या डोळ्यात डोळा लागत नव्हता। वाड्या शेजारच्या जुनाट पिंपळावरच्या ढाळ्यातून आणि बाजूच्या बांबूच्या बनात वाऱ्यांची भिरभिर सुरू होती। पिपरणीची इवलीशी फळे आड्यावरच्या हातकौलावर टप टप आवाज करत पडू लागली। गोदूने या कुशीवरून त्या कुशीवर मान वळवली। तिच्या मनगडातला हिरवा चुडा अजून उतरला नव्हता। उन्हापुरा एक महिना झाला असेल तिच्या लग्नाला। तिने सांजेची झागढाळ एकदाच उरकली आणि देवघरापुढे सासूबाईंचे अंथरूण टाकले की गोदू आपल्या खोलीत यायची। ती पलंगावर पाठ टेकते न टेकते तोवर तिच्या खोलीबाहेर नवऱ्याची दबकती पावलं वाजायची। आजची रात्र मात्र गोदूला काहीशी विचित्र वाटत होती। देवघरातल्या समया केव्हाच विजल्या होत्या। पलीकडच्या खोलीतून सासूबाईंच्या घोरण्याचा आवाज ऐकू येत होता। रात्र बरीच झाली होती, मात्र खोलीबाहेर तिच्या नवऱ्याचा निवासरावांचा पत्ता नव्हता। गोठ्यातली जनावरं आणि खुराड्यातील कोंबडीही अजून जागीच होती। आजची उभी रात्रच गोदूला उगाचच विचित्र तितकीच विषण्ण भासत होती। ती मध्येच अंथरुणावरून उठली। एक सोफा ओलांडून तिने हळूच अंगणाकडे नजर टाकली। दिंडी दरवाजाच्या आतल्या बाजूला पडवीवर एक तांबूस लाल मशाल ढणढण जळत असलेले तिने पाहिले। तिथेच खाली पडवीवर कसलीशी एक तातडीची गुप्त मसलत झालेली तिला दिसत होती। गोदूचे सासरे त्र्यंबकराव चिंताग्रस्त मनाने चवड्यावर उभे होते। त्यांच्या पुढ्यात निवासराव काहीसा बावरा होऊन बापाकडे टकामका पाहत होता। त्या मसलतीत आणखी तीन अनोळखी भेसूर चेहऱ्यांची माणसं हजर होती। त्र्यंबकरावांकडे बारा गावचे देशपांडे पण, त्यामुळे आला असेल एखादा वाद असा विचार करत गोदूने तिकडे कानाडोळा केला। वाढत्या रात्रीबरोबर वरा हळूच मनात धिंगाणा घालू लागला। कौलावर पिपरणीच्या फळांचा नुसता सडा पडत होता। भीतीने गोदूचं काळीच कालावलं जात होतं। असली कसली म्हणायची ही राजकारण। तसं गोदूचे माहेर म्हणजे महाड जवळचं एक आडवळणी खेड, परंतु गोदूचे व्यवहार ज्ञान उत्तम होते। तिचे काका छत्रपती शिवाजीराजांच्या अष्टप्रधानातले सुरवणीस अण्णाजी दत्तू प्रभुणीकर, त्यामुळेच काका मावशीकडे गोदू अनेकदा रायगडला आणि पाचाडला जात असे। शिवशाहीत नेमके काय चालले आहे, कोणत्या नव्या मोहिमा ऐकल्या जात आहेत, या साऱ्या गोष्टी तिच्या कानावर यायच्या। छत्रपती शिवरायावर गोदूची जीवापाड भक्ती होती। आभाळातला सूर्य, चंद्र आणि शिवाजी राजा या तीनही गोष्टी तिला प्राणापलीकडे प्रिय होत्या। काही वर्षामागे ती बिरवाडीला आपल्या नातेवाईकाकडे राहायला गेली होती। एकदा सायंकाळी पाहुण्यांच्या अंगणात शिळोप्याच्या गप्पा चालल्या होत्या, तेव्हा अचानक एक भयंकर खबर येऊन पोचली होती। पुण्याजवळचा कोंढाणा किल्ला सर करता करता सरदार तानाजी मालुसरे तारातीर्थी पतन पावले होते। शिवरायांनी गड कमवला होता, पण सिंह गमवला होता। या भयंकर बातमीने सर्वांच्या काळजाचा टवकाच उडवला होता। जसे जे वृत्त आजूबाजूंच्या वाड्या वस्यांमध्ये पसरले, तसं सर्वत्र हल्लाकोल्लोळ माजला। परकर पोलक्यातली गोदू आपले इवलसे कान देऊन ऐकत होती। तानाजी बहादराचा मुर्दा पालखीत घातलाय, पालखी इकडंच उंबरवाट्याला यायला निघालीय, पालखी स्वतः शिवाजीराजांनी खांदा दिलाय। चर्चा चालू असताना काही उत्साही पोरं उठली। त्यांनी पालखीला सामोरे जायचा निर्णय घेतला। तसा पोरांचा तो जथा वानरासारखा उड्या मारत दरीखोरी ओलांडत मधल्या वाटेनंच जंगलातून कोंडाण्याकडे धावू लागला। जंगलाने तुडवणाऱ्या पोरांना तासभराने लक्षात आले की त्यांच्या मागे जाळ्या खसखसत होत्या। कोणीतरी हरणीच्या चालीने त्यांचा पाठोपाठ धावत येत होते। मुले थांबली, पाठीमागे वळून पाहू लागली। 8 वर्षाची इवलीशी गोदू त्यांच्या मागोमाग पळत होती। ती अविस्मरणीय मिरवणूक गोदूंनी कधीही विसरणार नव्हती। एखादा बळकट किल्ल्याचा बेलाग बुरुज धासून पडावा, तसा तानाजी नावाचा शिवरायांचा हातच निकळून पडला होता। शिवरायांच्या तेजपुण्यचर्येवर सुतकी कळा पावत नव्हती। वाटेतल्या गावातून लोक झुंडीने गोळा व्हायचे, पालखी थांबवली जायची।
तानाजीच्या मुख्यावरचा शेला बाजूला केला की त्याची फुलासारखी कोमोजून केलेली छरिया दिसायची आणि शिवाजी राजांसारख्या धैर्यवान महापुरुष हेलावून जायचा. पालखीसोबत निघालेले 2-3 हजार लोकांच्या नदीच्या पाण्यासारख्या घोंगावत जाणारा तो लोंढा, ते अतिव दुःख बलिदानाच्या भावनेने फुरफुरलेले ते बाहू, गोदूचे ठेचळलेले पाय, त्या ठणकत्या वेदना गोदूच्या मनपटलावरून आजबाव ओसतो नाहीसा झाल्या नव्हत्या. अर्धी रात्र सुरू नाही, नवरा बिछाण्याकडे माघारी वळला नव्हता. शंका कुशंकाच्या लाल मुंग्या तिच्या मेंदूमध्ये बधीर करू लागल्या. असली कसली म्हणायची ही कलबत. गोदू पुन्हा उठली आणि दाराच्या तोंडापाशी येऊन उभी राहिली. मगाशी ती बैठक सरली नव्हती. उलट थंडीच्या महिन्यात शेकोटीची धग घ्यायला मंडळी दाटी वाटीने गोलाकार बसावीत तसं सारं एक दुसऱ्याला खेटून बसलेले. संवादांना कुजबुजीचे स्वरूप आले होते. श्वासाश्वासांना कट कारस्थानाची धार धरली होती. गोदूचा सासरा त्र्यंबकराव खसा खदा खदा हसला. आपले घारे डोळे गोलाकार फिरवत उपहासाने बोलला, बस फक्त उद्याची दुपार व्हायचा अवकाश. उद्याची रायगडावरची रंगपंचमी भोसल्यांच्या कोळासाठी शिमगा ठरणार आहे. कोळ्यानं जाळं फिरावं तसं जागोजागी नित्राच्या त्याचे 40 धार करी पेरलेत. सकाळी 9 च्या प्रहाराला त्या शिवाजीची आंबारी होळीच्या माळाजवळ सरकायचा अवकाश. वाघ दरवाजाच्या वाटेवरची तोप मशालीने शिलगावली जाईल आणि रंगाच्या फकी उडू आणि त्याच्या आळोशानं त्या मगरूर शिवा भोसल्याचा कायम जकाटा काढू. आणि काही घोटाळा झाला तर? आवंडा गिळत निवासरावानं विचारलं. बहादूरगडच्या तळावर जाऊन आम्ही खानसाहेबांशी कटाचं सारं बोलणं केलं. सणाच्या निमित्तानं 12 कट्टर लढवे वीर आधीच रायगडावर जाऊन पोहोचलेत. एकदा शिवाजी संपला अशी खुणेची तोफ उडवायचा अवकाश. बाजूच्या झाडीतल्या मोगली तोफा पथक सुसाट बाहेर पडतील. रायगडा सगट मराठ्यांचं नाक कापून टाकतील. कटाची ती वीण उलगडून सांगताना त्र्यंबकरावांचे डोळे भलतेच बेसूर दिसत होते. त्यांच्या आत्मविश्वासाने समोरचे ते अपरिचित पाहुणेही चेकाळून गेले होते. त्र्यंबकरावाने अंगावरचे उपरणे खुशीत झटकले, आपल्या लांब चेंडीला पेदार गाठ मारली आणि समोरच्या अंधाराकडे ते विजयी मुद्रेने पाहू लागले. गोदूच्या घशाला कोरड पडली होती. त्या भयंकर कटाच्या कल्पनेनेच तिचा जीव कोंडला. तिला आपल्या श्वासाची भीती वाटू लागली म्हणून तिने पदराचा बोळा करून तोंडात घातला आणि ती परसदाराकडे धावली. बाहेरच भिरभीर वारं तिच्या मेंदूमध्ये घुसलं. तिच्या पावलांना विलक्षण गती प्राप्त झाली. तिने बागेतल्या कुंठावळ्यावरचं जिनं सामान काढलं आणि 60-70 घोड्याच्या पायेतून पाखऱ्या नावाचा बळीच्या पंखासारखा फुरफुरता घोडा निवडला. झटकन घोड्यावर उडी ठोकीन तिचे कचकन टाच मारून लगाम मागे खेचला आणि रात्रीच्या थंडी वाऱ्यातून अंधाराच्या डोहातून तिचा घोडा रायगडच्या दिशेने झेप घेऊ लागला.